तर मुलांनो, काल आपण एपी संबंधी काही अभ्यास केला होता. तर एपीचा प्रमाणित नमुना पाहिला होता. एपीचा प्रमाणित नमुना ए अधिक डी, ए अधिक दोन डी, ए अधिक तीन डी असं करत करत आपण शेवटचं पद ए अधिक एन वजा ए गुणले डी. त्यानंतर एपीचं सामान्य फरक बघितलं होतं आपण. सामान्य फरकाला डी म्हणतात. डी बरोबर ए टू वजा ए वन आणि डी बरोबर ए पी वजा ए क्यू भागिले पी वजा क्यू. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं पहा, तर ए पी ओळखायची कशी, दिलेला क्रम ए पी कसं ओळखायचं. तर प्रत्येक ए पीमध्ये, प्रत्येक क्रमामध्ये जर ए टू वजा ए वन बरोबर ए थ्री वजा ए टू हा संबंध त्यामध्ये असेल, म्हणजेच सलग दोन पदातील सामान्य फरक जर समान असेल तर तो का असतो, ए पी असतो. आणि शेवटी पाहिलं होतं आपण ए पीचे यंतवे पद. यंतवे पद म्हणजे ए एन, ए अधिक एन वजा ए गुणले डी. तुम्हाला ही संपूर्ण सूत्र पाठांतर पाहिजेत, एक मार्काला तुम्हाला विचारतात. तर यावरची आपण काल गणितं पाहिलं होतं. एक गणित आपण केलं होतं स्वाध्याय, दोन तीन गणितं केली होती. स्वाध्यायामधील आपण एक गणित केलं होतं बघा, आणि बाकीची दोन चार गणित तुम्हाला घरी करायला सांगितलं होतं. त्यातील पहिलं गणित स्वाध्याय 1.2, स्वाध्याय 1.2 मधील पहिलं गणित हे असं आहे, ए बरोबर 7, डी बरोबर 3, एन बरोबर 8. तर विचारलंय त्यांनी ए एन बरोबर डॅट डॉट असं विचारलंय. इथं याचा अर्थ काय, ए एन म्हणतील किंवा ए 8 बरोबर या ठिकाणी असं विचारत, दोन्हीचा अर्थ एकच. म्हणजे आठवे पद काढा, जर पहिले पद 7 आहे, सामान्य फरक 3 आहे, पदांची संख्या देणार नाहीत त्यांनी, डायरेक्ट काय म्हणतील, आठवे पद काढा. जेव्हा आठवे पद काढा म्हणतात तेव्हा एन बरोबर 8 असतं. मग वे पद म्हटलेलं आहे, वे पद म्हणजेच ए पीचे एनवे पद सूत्र आलं पाहिजेत. मग तुम्ही आन्सर चालू केलं पाहिजे या ठिकाणी, ए एन बरोबर ए अधिक एन वजा ए गुणले डी. मग याच्यामध्ये एकूण 4 अव्यक्त आहेत, 1, 2, 3, 4. चारापैकी तुम्हाला 3 अव्यक्तांच्या किमती दिलेल्या आहेत, 3 घटक दिलेले आहेत. कोणते घटक दिलेले आहेत ते तुम्ही तर मांडलं पाहिजेत. पहिलं पद ए, ए बरोबर 7, सामान्य फरक डी, डी बरोबर 3, यांची किंमत 8 आणि ए 8 तुम्हाला विचारलेलं आहे, बरोबर आहे. मग सूत्रामध्ये आपण किंमत ठेवायचं म्हणून एन बदलायचं, बघा हे बदलायचं, ए एन बदलायचं नाही. एन तुम्हाला माहीत आहे ए 8 म्हणजे 8व्या पदाची किंमत, 8 बरोबर ए अधिक म्हणजे 7 अधिक एच्या ठिकाणी याची किंमत, यांच्या ठिकाणी यांची किंमत या ठिकाणी 8 वजा 1 गुणले डीची किंमत किती आहे, 3. बरोबर चिन्ह खाली बरोबर चिन्ह लिहा, हे खाली लिहायची गरज नाही. 7 प्रथम कंस सोडवायचा, कंसामध्ये वजा क्रिया आहे, याची किंमत काढली पाहिजे. 7 गुणिले 3 बरोबर 7 अधिक 7 गुणिले 3 21. आता बेरीज क्रिया शिल्लक उरले, 21 आणि 7 बरोबर इथं 28. म्हणून ए पीचे 8वे पद जे आहे ते कोणतं असणार, 28, त्या क्रमाचं. शेवटच्या उत्तराला असं ब्रॅकेट करायचं जे तुमचं इथं गणित पूर्ण होत आहे. त्यानंतर 2 नंबरचं उदाहरण बघा. याच्यामध्ये काय दिलं होतं, 2 नंबरचं उदाहरण 2 मध्ये पुन्हा काय विचारलं बघा, ए बरोबर वजा 18, त्यानंतर त्यांनी डी बरोबर डॉट डॉट केलेलं आहे, म्हणजे डीची किंमत काढा म्हटलेली आहे. एन बरोबर 10 म्हणजे पदांची संख्या 10 आहे आणि ए एन
एन बरोबर शून्य असं दिलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी दहावे पद शून्य असा अर्थ होतो. समजलं का? यांची किंमत 10 आहे, दहावे पद शून्य आहे, ज्याचं पहिलं पद वजा 18, पदांची संख्या 10 आहे, दहावे पद शून्य आहे, तर डीची किंमत काय? बरोबर आहे. पुन्हा एनवे पद म्हणजे सूत्र कोणतं आलं? ए एन. मग पुन्हा तुम्ही याच प्रकारे पुढे गेलं पाहिजे. तर इथं कुणाकुणाच्या किमती दिलेल्या आहेत? पहिलं एची किंमत, म्हणून ए बरोबर वजा 18, हे वजा 18 ठेवणार. डीची किंमत दिलेली नाही, इथं हा प्रश्नमार्ग काढायची किंमत. यांची किंमत 10, इथं 10, आणि या ठिकाणी ए एन म्हणजे काय समजा, ए टेन, याची किंमत दिलेली आहे 0. समजलं का? ए टेन बरोबर 0. मग आपण किंमत ठेवायचं म्हणून ए एन ह्या सर्वाची किंमत दिलेली आहे बघा. मग अशी किंमत दिली नव्हती, आता किंमत दिलेली आहे, आणि त्याची किंमत किती आहे? 0. म्हणून ए याची किंमत इथं आहे 0 बरोबर ए वजा 18. फक्त सूत्रामध्ये त्यांच्या किमती ठेवणं एवढंच आपलं काम असतं, चिन्हाकडे लक्ष द्यायचं. हां, चिन्ह बरोबर मांडला गणित चुकत नाही, चिन्ह जर चुकला गणित चुकतं. म्हणून सुरुवातीला गणित सोडवताना पहिली गोष्ट चिन्हाकडे लक्ष देणे. मग पुन्हा इथं आधी यांची किंमत, यन किती आहे? 10. 10 वजा 1, आणि डी तुम्हाला माहीत नाही, माहीत म्हणजे डी आहे तसंच, म्हणून या ठिकाणी ही किंमत माहीत आहे 0 बरोबर. मग अशी माहिती नव्हतं म्हणून खाली तसंच आपण ब्लँक ठेवलं होतं. आता 0, याची किंमत 0 आहे म्हणून 0 खाली घ्यायचं, ब्लँक ठेवायचं नाही. म्हणून वजा 18 अधिक 10 1 गेला 9, 9 गुणिले डी म्हणजे 9 डी असं होतंय. बरोबर आहे. आता ह्या डीची किंमत काढली पाहिजेत, म्हणजे डी सोबत हे पद आहे. बरोबर आहे. म्हणजे याची किंमत काढायचं असेल सुरुवातीला हे पद नको या बाजूला, म्हणून हे पद आहे, या पदाचं पक्षांतर करूया दुसऱ्या बाजूला. आणि पक्षांतर करायचं असेल याचं चिन्ह बदलतं, हे वजा आहे, वजाचं काय होणार? अधिक 0 अधिक 18, 0 अधिक 18 व 18च होणार, म्हणून मी ते 0 घेतलं नाही, कारण 0 बेरजेचा अविकार घटक आहे. 0 अधिक 18 बरोबर शिल्लक या ठिकाणी 9 आहे तसंच. मी अधिक चिन्ह इथे घेतलं नाही. का अधिक चिन्ह? इथं सुरुवातीचं चिन्ह जे आहे अधिक असेल तर मांडायची प्रथा नाही. मग आता डीची किंमत काढली म्हणजे हे पुन्हा हे 9 नको आहेत. बरोबर आहे. ह्या 9 9 भागला असाल तर 9 कॅन्सल होत आहे, आणि समीकरणाच्या एका बोला जी क्रिया करतात तीच क्रिया इकडं केलं पाहिजे. इकडं 9 भागला असाल तर इकडं पण 9 भागलं पाहिजे असा अर्थ होतो. म्हणून हे 9 जे खाली येतात शिल्लकावरत आहे, म्हणून डी बरोबर हे 9 याच्या खाली 18/9. आता भाग द्यायचा. 9 × 1 = 9, 9 × 2 = 18, म्हणून डी बरोबर किती आलं सांगा? इथं डी बरोबर 2. हे 2 नंबरचं उदाहरण पहा. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे. तिसरं उदाहरण मला वाटतं मी काल घेतलेलं आहे, तरी आपण पुन्हा घेऊया. तिसरं उदाहरण बघा, 3 नंबरचं उदाहरण. यामध्ये काय म्हटलं आहे? ए डॉट डॉट म्हणजे एची किंमत काढा म्हटलेलं आहे. डीची किंमत त्यांनी दिलेली आहे वजा 3, आणि पुन्हा यांची किंमत इथं 18 आहे, आणि ए एनची किंमत या ठिकाणी वजा 5 आहे. तर या हे दिले असता कुणाची किंमत काढा? एची किंमत काढा. ओळखायचं हे कशावरचं आहे? एपीमध्ये ए एन म्हणजे यंतवे पद, म्हणजे पुन्हा सूत्र तेच तुमचं आलं पाहिजेत. ए एन बरोबर अनुसर ए एन बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी ए एन. पुन्हा 4 घटक, 1, 2, 3, 4, 4 पैकी 3 घटकांच्या किमती दिलेल्या आहेत, त्या मांडायच्या. एची किंमत दिली नाही, ए हा प्रश्नकर्ता आहे, काढलं पाहिजेत. डीची किंमत दिलेली आहे डी बरोबर वजा 3, यांची किंमत दिलेली आहे एन बरोबर 18, ए एन म्हणजेच या ठिकाणी 18, ए 18 बरोबर म्हणजे ए एन म्हणजेच ए 18, आणि याची किंमत वजा 5 आहे.
बरोबर आहे म्हणून ही किंमत बदलायची आहे आता ही किंमत किती आहे वजा पाच किंवा तुम्ही असं म्हटलं तरी पण चालतंय ए 18 बरोबर ए ची किंमत माहिती नाही अधिक एन ची किंमत 18 वजा 1 डी ची किंमत वजा 3 आता याची किंमत तुम्हाला माहिती आहे ए 18 वजा 5 पुन्हा ए माहिती नाही 18 तून 1 गेला 17 17 गुणले वजा 3 हे असं बरोबर वजा 5 बरोबर ए ह्या दोघांचा गुणाकार अधिक आणि वजा आहे त्यामुळे उत्तर काय येणार वजा गुणाकारामध्ये चिन्हे भिन्न उत्तराचं म्हणजे लास्ट उत्तर काय चिन्ह समजे येतं वजा आधी गुणले वजा बरोबर वजा 17 गुणले 3 17चा पाढा येत असेल ठीक आहे नसेल तर 3चा पाढा 3 7 21 1 हच्चेले 2 3 1 3 आणि 2 किती 5 बरोबर आहे मग आता याची किंमत 1 करता पाहिजे हे पद नको पहा म्हणजे हे इकडे येणार या बाजूला शिल्लकावर नाही तर ए म्हणून या ठिकाणी सुरुवातीला असं मानलं तरी चालतं हे इकडं अधिक 51 बरोबर ए वजाचा अधिक झालं हे पद आहे तसंच पुन्हा ह्या दोघांची बेरीज 51 5 गेले 11 5 गेले 6 7 1 चिन्ह म्हणजे भिन्न असताना आपण फरक काढणार म्हणजे फरक म्हणजे वजा बाकी 5 1 गेला 4 मोठं चिन्ह अधिक बरोबर ए म्हणून ए बरोबर 46 हे आपण काल केलेलं उदाहरण आहे पुन्हा मी केलेलं आहे समजलं का हां ए बरोबर 46 त्यानंतर पुढची दोन उदाहरणं बघा या ठिकाणी म्हणजे स्वाध्याय तुमचा इथं पूर्ण होतो जर केला असेल तर चेक करा तुम्ही आणि केला नसेल तर बघा आणि जर करताना चुकला असेल तर चिन्ह कदाचित चिन्हामध्ये चुकला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही करेक्शन करायचं का चुकलो हे निरीक्षण करायचं चिन्हात लक्ष दिलं पाहिजेत पहा समजलं पुढचं उदाहरण बघूया आपण पुढचं कोणतं आहे तर पुन्हा 4 नंबरचं उदाहरण ए बरोबर वजा 18.9 इथं डी बरोबर 2.5 एन बरोबर डॉट डॉट म्हणजे एन ची किंमत काढा म्हटलंय एन बरोबर काढा आणि तर एन बरोबर 3.6 असं दिलेलं आहे बघा करेक्ट पुन्हा एन म्हणजेच एनचं सूत्र वापरायचं सूत्र कोणतं आपलं एन बरोबर ए अधिक एन वजा ए गुणले डी हे आपलं आन्सर असणार आन्सर एन बरोबर ए अधिक एन वजा ए गुणले डी पुन्हा हे घटक लिहूया आपण ए ची किंमत वजा 18.9 डी ची किंमत 2.5 यांची किंमत तुम्हाला माहीत नाही ए एनची किंमत तुम्हाला 3.6 तुम्हाला इथं ए एन एन माहिती नसल्याकारण मी इथं किंमत मांडली नाही आहेच ठेवलेलं आहे पा मग आता किंमत ठेवूया ए एन किती आहे 3.6 एची किंमत वजा 18.9 अधिक पुन्हा एन माहितीने आहे तसंच वजा 1 डी ची किंमत पुन्हा 2.5 बरोबर आहे मग आता सोडूया 3.6 बरोबर वजा 18.9 एन वजा 1 अव्यक्त असल्याकारणे वजाबाकी होत नाही जेव्हा वजाबाकी होत नाही तेव्हा बाहेरच्या पदानं कंसातील पदानं गुणलं पाहिजे म्हणजेच 2.5 आणि यांचा गुणाकार अधिक आणि हे अधिक आहे म्हणजे अधिक 2.5 एन पुन्हा याचा आणि याचा गुणाकार या ठिकाणी वजा आणि अधिक म्हणजे वजा 1 × 2.5 म्हणजे 2.5 बरोबर आहे मग आता पहा ह्या दोन संख्या आहेत या ठिकाणी यांची तुम्हाला बेरीज करता येते म्हणजे इथं 3.6 बरोबर तर मी हे पद मानतो 2.5 ह्या दोघांची चिन्हे समान आहेत चिन्हे समान असताना बेरीज क्रियेमध्ये तेच चिन्ह येतं गुणाकारच्या क्रियेमध्ये चिन्हे समान असताना अधिक चिन्ह येतं बेरीज क्रियेमध्ये तेच चिन्ह येतं वजा असेल तर वजा अधिक असेल तर अधिक
मग हे दोघांना वजा वजा म्हणजे वजा होणार 18.9 + 2.5 दशांश चिन्हानंतर 9 आहेत. पुन्हा या ठिकाणी 5 दोघांची बेरीज 9 × 5 = 14 = 4 = 1 2 × 1 = 3 8 × 3 = 11 = 1 बरोबर किती आलं समजा 21.4 समजलं. मग आता याची किंमत काढली पाहिजे म्हणजे हे पद नको पाहिजे, याचं इकडं पक्षांतर करायचं बरोबर आहे. इकडं किती आहे 3.6 + 21.4 बरोबर 2.5 n. मी हे n इकडं आणलं नाही, करायचं अधिक चिन्ह आहे, वजा इकडं आणलं पहा. पुन्हा या दोघांची बेरीज करता येते 6 × 4 = 10 1 × 1 = 2 2 × 3 = 5 आहेत ते 25.0 = 2.5 n. इथपर्यंत समजलं का पहा, समजलं. आता याची किंमत तुम्हाला काढायची आहे म्हणजे हा करता तुम्हाला केला पाहिजे म्हणजे हे नको इतकं नको म्हणजे हे जे छेदाला येणार म्हणून यांन बरोबर अंशामध्ये 25.0. याचा अर्थ तुम्ही आहे तसं मांडला तरी चालतंय, 25.0 / 2.5 असं मांडला तरी चालतं, किंवा तुम्ही 25 या ठिकाणी 2.5 असं मांडला तरी पण चालतं, दोन्हीपैकी काही चालतं. जर असं मांडला असाल तर भागाकार करताना तुम्ही लक्षात ठेवायचं पॉईंट नंतर एकच संख्या आहे, इथं पुन्हा पॉईंट दशांशचिन्हानंतर एक संख्या आहे. जेव्हा अंश आणि छेदामध्ये दशांशचिन्हानंतर समान अंक असतील तर आपोआप दशांशचिन्ह काय होतं आहे, नाहीसं होतं आहे. समजलं म्हणजे याचा अर्थच काय आहे, 25.0 म्हणजे 250/10 असं होतं आहे. समजलं. आणि याला पुन्हा 2.5 म्हणजेच 25/10 याचा छेद आणि याचा छेद समान तो कॅन्सल होतो या ठिकाणी. किंवा हे असं पण तुम्ही करू शकता 250/10 छेदाला पुन्हा अपूर्णांक आहे तेव्हा तुम्हाला व्यस्त घेऊन तो गुणाकार करायचा असतो, हे असं, हे 10 कॅन्सल, हे असं होतं आहे. समजलं. म्हणजे ॲक्च्युली ही मेथड ही अशी, ही दशांशचिन्हानंतर 5 समान अंक आहे म्हणजे दशांश 10 कॅन्सल म्हणजे हे दोन्ही जातात, 250/25 असा अर्थ होतो आहे. आणि इथं भाग झाला सोपं जातं आहे बघा, 25 × 1 = 25 वरती 1 = 0 असं. समजलं. आणि इथं आहे तसं मांडतो म्हटलं असाल हे बघा या ठिकाणी तुम्हाला ते करायचं की हे करायचं आपण ठरवायचं. हां समजलं का, हे असं म्हटलं असेल 25/2.5 हे असं होतं आहे. अंशामध्ये दशांशचिन्ह नाही, छेदामध्ये आहे बघा, म्हणजे याचा अर्थच काय, 25 × 1 = 1 काही म्हणजे 1 आला या ठिकाणी 1 आणि इथं 10/25 हे असं होतं आहे. समजलं का. मग 25 कॅन्सल असं होतं आहे, उत्तर किती 10. थोडंसं असं वेगळं वाटणार तुम्हाला, मग हे जर बरं वाटत असेल तर तुम्ही हे असं घ्या इथं असं. समजलं. 25.0 / 2.5 बरोबर 250/25 इथं उत्तर किती 10 म्हणून यांन बरोबर या ठिकाणी 10 आहे तुमचं उत्तर. समजलं का. मग यातील आता शेवटचं म्हणजे जेव्हा दशांश चिन्ह असतं का नाही तेव्हा थोडीशी काळजी करायची, दशांश चिन्ह म्हणजे चुकायचं नाही, पाहिलं पाहिजे. हां मग आता यातील शेवटचं गणित बघा, चेक केलं पाहिजेत ते पण चालतंय. काही वेळा समान असताना आपोआप कॅन्सल होतंय. दुसरं बघा शेवटचं आहे, हे 5 A = 3.5 D = 0 आठवतं का बघा, D = 0 म्हणजे तुम्हाला ताबडतोब डोकीमध्ये आलं पाहिजे हे का आहे ते. N = 105 तर AN == म्हणजे AN ची किंमत काढा असं म्हटलेलं आहे. तुम्हाला एक मार्काला ऑब्जेक्टिव्ह पडला असेल किंवा असं काही विचारलं असेल हे तुम्हाला ताबडतोब सांगता आलं पाहिजे. पाय इकडं आता जेव्हा D = 0 तुम्हाला लिहून दिले बघा, जेव्हा डी सामान्य फरक AP येथील सामान्य फरक हा 0 असतो
तेव्हा त्या एपीला स्थिर अंकगणिती क्रम म्हणतात. स्थिर अंकगणिती क्रम म्हणजे त्या एपीची सर्व पदे समान असतात. पहिलं पद असेल ते दुसरं असतं, दुसरं असेल तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, शेवटचं पद देखील तेच असणार. मग इथं 105 पद आहेत, म्हणजे 105 असू देत किंवा 500 पदं असू देत, सर्व पदे एकच असणार. गणित न करता याचं उत्तर तुम्ही ताबडतोब सांगू शकता. पहिलं पद जे असेल मग ते अधिक असू दे की वजा असू दे किंवा काही अपूर्णांक पूर्णांकमध्ये काही असू दे, तर लास्ट पद देखील तेच असतं. समजलं का? मात्र गणिताच्या सहाय्याने तुम्हाला 2 मार्काही टाकलं असेल तर मात्र तुम्ही गणित केलं पाहिजे या ठिकाणी. मग इथं पुन्हा इथं आन्सरमध्ये बघा उत्तर तुमचं हेच येते का नाही बघूया आपण या ठिकाणी. आन्सर एन बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी बरोबर आहे. दिलेला आहे ए 3.5 डी 0 एन 105 एन म्हणजेच ए 105 वे पद काढा म्हटलेलं आहे. त्या क्रमाचं 105 वे पद कोणतं येणार ते 3.5 आलं पाहिजे. येते का नाही बघूया आपण. म्हणून एन विचारलेला आहे, काढायचं आहे. ए 3.5 अधिक एन 105 वजा 1 गुणले डी का होणार 0 बरोबर 3.5 इथं 105 वजा 1 104 गुणिले या ठिकाणी 0 बरोबर आहे. आणि शून्याशी कोणत्याही संख्येचा गुणाकार केला उत्तर काय येतं 0 येणार. म्हणून 3.5 अधिक 0 बरोबर 3.5. समजलं का? म्हणजे इथं ए 105 बरोबर हे 3.5 असंच उत्तर असणार. समजलं? मग तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह विचारला असेल, जर डीची किंमत 1-0 असेल तर तो स्थिर अंकगणिती क्रम असतो. जरी तुम्हाला 105 वे पद तुम्हाला 3.5 आणि पहिलं पद विचारलं असेल, पहिलं पद देखील तेच असणार. म्हणजे तुम्हाला इथं गणित करावं लागत नाही. निरीक्षणानं काही गुणधर्म तुमच्या डोकीमध्ये असतील तर तुम्हाला ते त्या ठिकाणी ताबडतोब ओळखता येते. समजलं का? तर यानंतर आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे. म्हणजे काय बघा, काय करतात तुम्हाला काल जाता जाता मी थोडं सांगितलं होतं. हे पहिली गोष्ट ए पीचे तुम्हाला एन देतात, एन वे पद आणि डी देतात. पा डी दिले असता तुम्हाला ए पी काढा किंवा ए क्यू किंवा आणि काहीतरी ए के असं काढा म्हणतात. पण या ठिकाणी काढा म्हणतात 1 मार्कासाठी या प्रकारे तुम्हाला विचारतात. याचा अर्थच काय, तुम्हाला एन म्हणजेच ए पी आहे ते हे ए पीचे एन पद म्हणजे सुरुवातीचं पद नव्हे. चौथं देतील, पाचवं देतील, दहावं देतील, 15 देतील किंवा 20 देतील, असं कोणतंही पद त्याला एन वे पद, कोणत्याही क्रमाचे पद. आणि त्याचा सामान्य फरक हे 2 देतात आणि तुम्हाला ए पी काढा म्हणतात. ए पी काढायचं असेल तर 2 घटक लागतात आपल्याला. कोणते 2 घटक? एक पहिलं पद लागतं आणि सामान्य फरक डी लागतं. हे 2 मिळालं का नाही आपल्याला ए पी काढता येते. कसं काढायचं? पहिलं पद आहे तसंच, पहिल्या पदामध्ये डी मिळवल्यानंतर ए अधिक डी म्हणजे दुसरं पद मिळतं. दुसऱ्या पदामध्ये पुन्हा डी मिळवल्यानंतर ए अधिक डी म्हणजे 2D असं तिसरं पद मिळतं आहे. असं तुम्हाला पुढं पुढं गेल्यानंतर कसं घ्या पदांचं म्हणजेच पदांची संख्या वाढत जाते या ठिकाणी, म्हणजे डी मिळवलं पाहिजे या ठिकाणी. म्हणून ए आणि डी मिळवण्यासाठी तुम्हाला इथं काही रचना करावी लागेल, घटक घ्यावे लागतील. तर एनवे पद दिलेलं आहे, डी दिलेलं आहे. पहा मग काय करायचं. पहा समजा तुम्हाला पहिलं पद दिलं असेल, दुसरं विचारलं असेल
तर किती एकच डी मिळवणार तुम्ही. पहिलं पद विचारलं दिलेलं आहे, दुसरं पद विचारले आहे, तुम्ही किती डी मिळवला या ठिकाणी? दोन डी मिळवला. पहिलं पद दिलेलं आहे, तिसरं पद विचारलं डायरेक्ट ए अधिक तीन डी पहिल्या पदावरून, पहिल्या पदावरून म्हटलं आपण. मात्र इथं हे पहिलं पद नव्हे, हे पहिलं पद, हे कोणतंही पद. पाय उदाहरण ए पीचे आपण उदाहरणे घेऊया. ए पीचे ए एट, ए एट म्हणजे आठवे पद, आठवे पद मी अंदाज घेतलंय 46 आहे. हे काय घेतलं मी? 46. व डी बरोबर, डी पण आपण मानानं काही घेऊ शकतो, तुम्ही अधिक घ्या वजा घ्या काय घ्या, समजण्यासाठी सोपं जाण्यासाठी आपण डी बरोबर 5 घेतलो. समजलं का? तो एक एपी आहे की ज्याच्यातील प्रत्येक पदातील फरक किती आहे? 5 आहे. आणि याच्यावरून तुम्हाला विचारतात तर याच्या पुढचं पद बघूया आपण. पुढचं म्हणजेच कदाचित 9वं, 10वं, 11वं, 12वं, 13वं असं. मी तर ए 12 घेतो पा. हे काढा हे, आणि मागे घेऊया आपण. मागं म्हटलं असेल, म्हटल्यास तुम्ही या ठिकाणी मी ए 5, ए 12 व ए 5 काढा असं म्हटलं असेल. काय करायचं बघा, डायरेक्ट गणित करायचं, जास्त काही वेळ खर्च करायचं नाही, कारण एक मार्काला विचारतात. मग आन्सर कसं करायचं? तुम्ही हे एक पद काढणार आहात, कोणतं? 12वं. म्हणून इथं ए 12 लिहायचे, ए 12. कुणाच्या सहाय्यानं काढणार तुम्ही? दिलेल्या पदाच्या सहाय्याने. हे विचारलेलं पद आहे आणि दिलेलं पद हे आहे, मग त्याच्या समोर दिलेलं पद लिहायचं, ए 8. बरोबर आहे. मग दिलेल्या पदाच्या पुढं आहे, समजतं? 8च्या पुढं 12 आहे, म्हणजेच विचारलेलं पद हे दिलेल्या पदाच्या पुढं आहे. हे ताबडतोब निरीक्षण केलं आणि ताबडतोब समजते. पुढं जायचं असेल तर काय केलं पाहिजेत? मिळवलं पाहिजेत. काय मिळवलं पाहिजेत? सामान्य फरक मिळवला पाहिजे, मिळवलं पाहिजे. म्हणून इथं अधिक चिन्ह, समजलं का? अधिक चिन्ह. मग किती मिळवलं पाहिजेत? डी मिळवलं पाहिजे. मग किती डी? ह्या दोघातील फरक मिळवायचे, म्हणजे 12तून 8 वजा. 12तून 8 वजा केला असेल, 12 वजा 8 बरोबर इथं 4 डी. डायरेक्ट तुम्हाला हे मांडता आलं पाहिजेत. जेव्हा मोठमोठी उदाहरणं 4 मार्काची 3 मार्काची गणित आपण याच्या साहेब सोडवणार आहे का नाही, तुम्हाला या प्रकारे मांडणी आली पाहिजे, लक्षात ठेवायला पाहिजे या ठिकाणी. हे फार महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत शिकलं का नाही? फक्त एकच मार्काचं शिकलेलं आपण, एक किंवा जास्तीत 2 मार्काचं. मात्र हे जर तुम्हाला वापरता आलं असेल तर तुम्हाला 3 मार्काची आणि 4 मार्काची गणितं समजायला सोपी, करायला सोपी जातं त्या ठिकाणी. समजलं? मग आता या ठिकाणी हे दिलेलं आहे, हे विचारलंय, फक्त किंमत ठेवायचं. ए 8 46 आधी 4 × d, डीची किंमत किती? 5. बरोबर 46 आहे, 46 आहे, तसंच 4 × 25 दोघांचा गुणाकार 20, बेरीज केल्यानंतर 6 + 0 = 6, 4 × 2 = 66, ए 12 = 66. बरोबर आहे. वाटल्यास तुम्ही ताळा करून बघा. 12वं पद म्हणजे ए 9, ए 10, ए 11 आणि ए 12. इथं 5, इथं 5, इथं 5 आणि इथं 5. बरोबर आहे. 5 किती वेळा मिळवणार तुम्ही? 4 वेळा, 5 × 24. 20 + 46 बरोबर किती? 66. समजलं का? तसंच आपण काय करायचं? कोणतं समजा ए 5 बरोबर ए 5. बघा त्याचप्रमाणे आता ए 5 बरोबर, हे देखील दिलेलं, हे विचारलं पद. आता विचारलं कोणतं? 5वे पद. दिलंय कोणतं? 8वे पद. म्हणजे इथं दिलेलं पद ए 8 लिहायचं. समजलं? ए 8 लिहायचं. दिलेल्या पदाच्या मागं आहे आहे, कारण 8 पेक्षा 5 लहान आहे. लहान म्हणजे आपण मागं आलो. समजलं का नाही? मागं येत असताना आपण इकडं मागं न पद 3 पेक्षा 2 लहान 2 पेक्षा 1 लहान, म्हणजे इथं डी का होते? वजा होतोय. समजलं? मागं येत असताना सामान्य फरक हा वजा करत जायचा असतो, म्हणून इथं वजा क्रिया. समजलं? इथं बेरीज क्रिया का मांडली? बेरीज चिन्ह का मांडली? विचारलं पद हे दिलेल्या पदाच्या पुढं आहे, इथं वजा का मांडणार? विचारलं पद हे दिलेल्या पदाच्या मागं आहे, म्हणून वजा.
मग किती डी वजा करायचं, पुन्हा या दोघातील फरक, आठ मधून पाच गेले तीन डी डायरेक्ट. समजलं? एफ आय बरोबर ए एट मायनस थ्री डी हे असं तुमचं बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह. ए एट ची किंमत कुठं आहे, ए एट आपली दिले बा 46 मायनस थ्री इंटू इथं डी ची किंमत तीन गुणले पाच बरोबर 46 मायनस थ्री फाय जा किती 15 थ्री गुणले पाच किती 15 वजा करायचं. सहातून पाच गेले एक, चार मधून एक गेला तीन, म्हणून एफ आय बरोबर 31. समजलं का नाही? तुम्हाला असं एखादं पद आणि डी दिलं असेल त्या क्रमाचं कोणतंही पद काढता येतं, कोणतंही काढता येतं. समजलं? विचारलेलं पद, दिलेलं पद, मग इथं काय करायचं, पुढं जर विचारलं असेल अधिक करायचं, डी मिळवायचे, किती मिळवायचे, त्या दोघातील क्रमातील फरक मिळवायचे किंवा वजा करायचे. पुढं जायचं असेल तर मिळवायचं, मागं यायचं असेल तर वजा करायचं. समजलं? हे एक आणि त्यावरचं हे गणित.